नाशिक महापालिकेत गेल्या 8 दिवसात बोलवण्यात आलेली ही तिसरी महासभा. पालकमंत्र्यांनी केलेल्या पाणी आरक्षणाला विरोध, स्मार्ट सिटीच्या पुढच्या प्रवासासाठीची करवाढ आणि कंपनीकरणाच्या 2 महासभा गाजल्यावर घंटागाडीचा ठेका, शहरातल्या रस्त्यांची डागडुजी या विषयावर महासभा बोलवण्यात आली होती. या महासभेत 2000 कोटीहून अधिक रुपयांच्या विकास कामांचं डॉकेट प्रशासनानं आयत्या वेळी मांडलं. त्याला नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. याच्यात भ्रष्टाचार तर या प्रकरणात आहे का नाही याची चौकशी केली पाहिजे, परंतु नियोजनाचं निश्चित इथे या ठिकाणी अभाव दिसतो. हे वरवर काम केलं जात आहे असं एकंदरीत दिसतं आहे. जर तुम्ही डॉकेट वाचलं तर त्याच्यात ढोबळमनाने सगळे आकडे टाकलेले आहेत असं दिसतं. एवढं मोठं जेव्हा डिटेल एस्टिमेट करतो एका शहराचं, आपण प्लॅनिंग करत असतो आणि त्याच्यात ढोबळमनाने तुम्ही एस्टिमेट टाकू शकत नाही. हे एस्टिमेट डिटेल वर्किंग केलेलं पाहिजे. अखेर महापौरांनी रस्ते डांबरीकरणाच्या मूळ विषयाला मंजुरी देत अतिरिक्त विषय फेटाळून लावले. तर तो जो ठेवलेला प्रस्ताव आहे तो धोरणात्मक निर्णयासाठी ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आगामी याच्यामध्ये अमृत किंवा आपलं NRCP या गोदावरी प्रदूषण या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा किंवा कसं याबाबत धोरणात्मक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. डांबरीकरण, अस्तरीकरण, रिसब्स्टेशन सर्व विषय त्याच्यामध्ये होतं, त्यामुळे 152 कोटी रुपयाला मंजुरी दिली रस्त्यांच्या, ते बाकीचे विषय फेटाळून लावतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनानुसार सत्ताधाऱ्यांनी 181 कोटी रुपयांच्या आसपासच्या कामांना मंजुरी दिली आहे. मात्र याकरता निधी कुठून उभारणार हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यावरून राजकारण रंगण्याची चिंता आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.